जर तुम्ही नव्याने आमचे चॅनल बघत असाल तर खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व आमच्या व्हिडिओला लाईक करा आज आपण चटपटीत कुरकुरीत स्वीट कॉर्न स्नॅक्स बनवूया स्वीट कॉर्न स्नॅक्स बनवण्यासाठी इथे माझ्याकडे एक वाटी स्वीट कॉर्न आहे पातिल्यात मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसवर हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्न टाकायचे आहे स्वीट कॉर्न टाकल्यानंतर पाच ते सहा मिनिट मी ते उकळून घेतलेले आहेत पाच ते सहा मिनिट व्यवस्थित स्वीट कॉर्न उकळत्या पाण्यात उकळून घेतलेले आहेत बघा छान फुललेले आहेत स्वीट कॉर्न एकदम व्यवस्थित फुललेले आहेत आता आपल्याला हे चाळणीने गाळून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिट आपण ते उकळून घेतले आणि चाळणीमधून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे स्वीट कॉर्न एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे त्यात मी तीन चमचे कॉर्न फ्लॉवर टाकलेला आहे तीन चमचे कॉर्न फ्लॉवर टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ आणि आपल्याला हे चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले सर्व बाजूंनी व्यवस्थित लागतील असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कुठेही नंतर पावडर दिसता कामा नाही असे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते चांगले मिक्स करायचे आहे बघा आपली पाव पावडर दिसत नाही म्हणजे मिक्स व्यवस्थित झालेले आहेत छान सगळे मसाले लागलेले आहेत इथे पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे गॅस मंद के केलेला आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि त्यात मी हे स्वीटकॉर्न तळून घेणार आहे तीन मिनिट मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहे जर तुम्हाला असं वाटलं की ते फुटत आहेत तर त्यावर झाकणी ठेवायची आहे पण इथे माझे स्वीटकॉर्न फुटलेले नाही पण जर तुम्हाला वाटलं फुटता आहे तर तुम्ही झाकण ठेवू शकता तीन मिनिट मंद गॅसवरती मी ते तळून घेतलेले आहेत तीन मिनिटानंतर दोन मिनिट गॅस जोरात केलेला आहे आणि दोन मिनिट जोरात गॅसवर तळल्यानंतर पुन्हा इथे चाळणीमध्ये मी ते टाकून घेतलेले आहे ते आणि त्यातलं तेल सगळं नितरून जाईल या हिशोबाने ती चाळणी मी ठेवलेली आहे स्वीट कॉर्न इथे डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत ह्याच पद्धतीने सर्व स्वीट कॉर्न तळून घेतले मीठ दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली कोथिंबीर तळलेल्या स्वीट कॉर्नवरती हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे ती टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यावर थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे त्यावर थोडा लिंबाचा रस पिळलेला आहे आणि हे सगळं आपल्याला चमच्याने पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंदा रेसिपी मराठी चॅनल नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे अगदी चटपटीत कुरकुरीत स्वीट कॉर्न स्नॅक्स तयार झालेले आहेत इथे डिशमध्ये स्वीट कॉर्न काढून घेतलेले आहेत मुलांच्या आवडीचा हा पदार्थ चॅनलला सबस्क्राईब करा